भाषण आणि सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांनी एसटीच्या विषयावरून सरकारला धारेवर धरलं. ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगार विषमतेवर सभागृहात बाहेर बच्चू कडू बोलले. त्यांनी ऑनलाईन जुगार थांबवण्यासाठी टोकाचं पाऊल उचलणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. खर तर आज आम्ही महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलं आणि महात्माजीचा नारा होता का सत्यमेव जयते. आता सत्य का आहे हे पत्ते चालतं मोबाईल मधले. मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही, पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते. म्हणजे 1,00,000 लोकांवर कारवाई वर्षभरात, ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होतं आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही. म्हणजे हे असं आहे का मंत्र्याच्या चालकाला 50,000 रुपये महिना, एसटी चालकाला 12,000. अशा प्रकारची विषमता या आपण पाहतो का या देशामध्ये चालू आहे. ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. याच्यानंतर 15 दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन समोर प्रहार जुगार खेळणार आहे, ऑफलाईन जुगार. ऑनलाईन जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापाऱ्यांचे चालू आहे, तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा. एक तर दोनही बंद केले पाहिजे. म्हणजे आता आपण हा जे पैसे आहे हे मोठ्या उद्योगपत्याकडे चालले, त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे. गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याला बंदी आणि ऑनलाईन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जी निर्माण केली आहे. आता 15 दिवसानं प्रत्येक पोलीस स्टेशन समोर आम्ही जुगार खेळू.